नाही, मुळात दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे देशाचे नेते आदरणीय पवारसाहेबांची आजी माजी नगरसेवकांची जी बैठक घेतली होती त्यामध्ये अनेक नगरसेवकांनी ही खंत व्यक्त केली होती की सभागृहात पुरेसं बोलू दिलं जात नाही किंवा सभागृहात आमचं म्हणणं मांडू दिलं जात नाही, आवाज झळपण्याचा प्रयत्न होतो. म्हणून नेमकं कशा पद्धतीनं कामकाज करते हे पाहण्यासाठी खरं तर आज मी आलो होतो. आणि यापूर्वी कोविडच्या लाटांच्या पूर्वी मी आधी सांगितलं होतं की मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थिती लावेल. मधल्या कोविडच्या काळात सभा झाले नाही आणि त्यामुळे ते जमलं नव्हतं. पण या 6-7 तासांमध्ये एक गोष्ट जाणवली की नेमकं कामकाज ढकलण्याची का प्रवृत्ती होती हा प्रश्न मात्र नेमका मनात तयार झाला. कारण महिला सुरक्षेचा विषय हा नक्कीच अत्यंत महत्त्वाचा आहे, पण तो विषय होत असतानाच सभागृहात ज्येष्ठ नगरसेविका सीमाताई साळवे यांच्याविषयी सीमाताई सावळे यांच्याविषयी जी गोष्ट बघायला मिळाली निश्चितच निंदनीय. आणि या गोष्टीचा आमच्या विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा निषेध व्यक्त केलेला आहे, त्याचा मी देखील निषेध व्यक्त करतो. परंतु जवळपास 5 तास होईपर्यंत विषयाला हात न घालणं आणि त्यातही मी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करीन की ज्या जाहीरपणे त्यांनी स्मार्ट सिटी असेल इतर गोष्टी असेल यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कबुली दिलेली आहे आणि आता मात्र सगळं काही प्रशासनावर ढकलण्याचा जो त्यांचा एक केविलवाणा प्रयत्न आहे तो पाहता नक्कीच आज सर्वसाधारण सभेला येण्याचा हेतू हा खरं तर सफल झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार. जेव्हा सभेला सुरुवात झाली आणि मी नगरसेवकांकडून याची माहिती घेतली की सर्वसाधारणपणे आपण सगळेजण याला आपल्या सगळ्यांना या गोष्टी ज्ञात आहेत सर्वसाधारणपणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा किती काळ चालते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि असं होत असताना इतकी सखोल चर्चा, म्हणजे तो एक हिंदी सिनेमा आला होता अतिथी तुम कब जाओगे, तर या पद्धतीची सत्ताधाऱ्यांना अपेक्षा होती की काय अशी शंका नक्कीच येत होती. आणि आजचे जे विषय तहकूब झालेले आहेत त्या विषयांकडे जर आपण बारकाईने लक्ष वेधलं तर नक्कीच मग तो जलतरण तलावांच्या शुल्कवाढीचा प्रश्न असेल किंवा तो रस्त्यांच्या यांत्रिक सफाईचा प्रश्न असेल, हे विषय जेव्हा तहकूब होतात तेव्हा नेमकं काय लपवायचं होतं हा प्रश्न एकूण विषयपत्रिका पाहिल्यानंतरच ध्यानात आला होता. आणि हा पेशन्स कदाचित तपासण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, परंतु या पद्धतीने वागल्यामुळे नेमकी ही शंका यायला नक्कीच वाव आहे की खूप काही लपवायचं आहे, खूप काही झाकून ठेवायचं आहे जेणेकरून या गोष्टी समोर येऊ. राष्ट्रवादी नगरसेवकांची आज काय तर राष्ट्रवादी नगरसेवकांची कामगिरी निश्चितच चांगली. मी काही पोर्टल्सवरच्या बातम्या वाचल्या की किंवा काही सभागृहात काही नगरसेवकांनी ही गोष्ट उल्लेख केली. राष्ट्रवादी नगरसेवकांची आज काय तर राष्ट्रवादी नगरसेवकांची कामगिरी निश्चितच चांगली. मी काही पोर्टल्सवरच्या बातम्या वाचल्या की किंवा काही सभागृहात काही नगरसेवकांनी ही गोष्ट उल्लेख केली वॉच ठेवण्यासाठी आलो आहे. डेफिनेटली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर वॉच ठेवण्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना किंवा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना अजिबात गरज नाही. उलट सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर वॉच ठेवण्यासाठी आलो होतो. सत्ताधाऱ्यांचं भ्रष्टाचार कशा पद्धतीनं रेटून नेला जातो त्याचं निरीक्षण करण्यासाठी आलो होतो. आणि एकूण आजची परिस्थिती बघितली तर अनेक भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात याची जाहीर कबुली देणं याचा भ्रष्टाचार झाला आहे. आणि ज्या पद्धतीनं विशेषतः मी महापालिकेच्या आयुक्तांचं अभिनंदन करेन एका गोष्टीसाठी, कारण आयुक्तांना ज्या पद्धतीने टार्गेट केलं जातं आहे हे पाहता आयुक्तांच्या काम करण्याची पद्धत ही नक्कीच गेल्या 4.5 वर्षांमध्ये जी काही गोष्टी घडत होत्या त्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे की काय. आणि म्हणून त्यांना मुद्दाम टार्गेट केलं जातं आहे की काय अशी शंका यायला सुद्धा जागा आहे. आणि या गोष्टी सगळ्या पिंपरी चिंचवड नगरीच्या सुजाण नागरिकांच्या समोर येत आहेत आणि या पुढच्या काळात आणखी या समोर आणल्या जातात. कोविडच्या आधीच्या काळामध्ये ज्यामध्ये जवळपास 4-4.5 तास एक बैठक आपल्या जलशुद्धीकरण केंद्रावर स्मार्ट सिटीच्या संदर्भात झाली होती. म्हणजे आपण लोक कंटाळून निघून गेला होता की किती वेळ बैठक चालते का, पण त्या संदर्भात नक्कीच शंका यायला अनेक गोष्टींचा वाव आहे. आणि जर त्यांनी आव्हान दिलं तर नक्कीच याबाबत पुढच्या काळामध्ये तुम्हाला कृती होताना दिसेल. मग यामध्ये वेगवेगळी ज्या गोष्टी असतील, म्हणजे मग त्यामध्ये L&T दिलेलं कॉन्ट्रॅक्ट असेल, एक महिंद्रा दिलेलं कॉन्ट्रॅक्ट असेल, आमच्या कुठल्याही कंपनीची रोच नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्वसामान्य करदात्यांच्या पैशावर डल्ला मारण्याचा अधिकार हा कुणालाही दिलेला नाही. आणि आज सभागृहामध्ये एक गोष्ट फार वारंवार चर्चेली गेली ती म्हणजे
कॉन्ट्रॅक्ट नंतरचे सब कॉन्ट्रॅक्ट, आणि मला वाटतं राहुलदादा कलाटे यांना जेव्हा त्यांनी ते आव्हान दिलं त्यानंतर त्यांना थांबवण्यात आलं, आणि ते खरंच माझ्यासाठी धक्कादायक होतं, कारण ज्या पद्धतीनं पीठासीन असणाऱ्या माननीय महापौरांनी त्यांना थांबवलं ते माझ्यासाठी एक नवीन राजकारणातला व्यक्ती म्हणून खरं तर त्या खुर्चीवर बसल्यानंतर अनबायस ही गोष्ट होणं अपेक्षित असताना ज्या पद्धतीनं थांबवण्यात आलं ते माझ्यासाठी सुद्धा धक्कादायक होतं. आणि जेव्हा अशा पद्धतीनं झाकण्याचा प्रयत्न होतो, खूप सोपं आहे, जर धूर दिसत असेल तर कुठेतरी आग नक्की लागली, आणि ही आग जर सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाला लागत असेल, ही आग जर सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काला लागत असेल, आणि त्याची ऊब जर मुठभर सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांना मिळत असेल, तर या गोष्टीच्या मुळापर्यंत जाणार. एक मिनिट.